पावसाळ्यामध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. अशा वेळेला मासे प्रेमींना बाजारामध्ये मोठे मासे मिळत नाही, पण त्यावेळेला त्यांना खाडीतील मासे आकर्षित करतात. खाडीतील मासे हे छोटे असले तरी ताजे आणि चविष्ट असतात. तर आज मी तुम्हाला खाडीतील बोय मासा आणि सरबट माशाचं कालवण कसं करायचं ते सांगणार आहे. नमस्कार, मी आदिती ऑथेंटिक कोकण मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कापलेल्या या फिशच्या तुकड्यांना आपण हे कोकम लावून घेणार आहोत. ग्रेव्हीसाठी लागणार साहित्य पाहूया. ओल्या नारळाचे काप आहेत, 1 चमचा धने, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटासा टोमॅटो. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. टोमॅटो, लसूण आणि धने, ह्यामध्ये आपण 1/2 चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत. आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत. लसूण ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि त्यानंतर ग्रेव्ही. थोडंसं पाणी ॲड करूया आणि त्यानंतर आपण फिश टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकूया. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.